साठी अजय मित्राकडे जाऊ नको, आणखीन 500 रुपये येतात यारो की यार यांच्याकडून 500 रुपये आहेत अजय ते घेऊन जायचंय. यारो की यार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भाऊ द्या ना तुमच्या दोन द्या ना कशाला घाबरतो या कीपर राजेश वेल डन. या वेळेस काय एका साईडला राईस संघ फलंदाजी करताना तुफानी फलंदाजी पाहिली आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तर लगेच दुसऱ्या फेरीला सुरुवात करताना मुर्दा संघ देखील त्याच प्रमाणे दणक्यात सुरुवात करतोय. षटकार स्टार्ट ऑफ द फाउंडेशन मुर्दा यंगस्टर्स षटकारानं आपलं खातं खोलतोय. वेदान बॅक टू बॅक हा आणखीन धमाका. मी मला म्हटलं होतं की यारो के यार आणि खरोखरच मुर्दा यंगस्टर संघाचे पाठी राखे जयेश बोईर नगरसेवक मीरा माईंदर महानगरपालिका आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते वेदान द्याला. आणि आणखीन षटकार आला तर कैलास मात्र यांच्याकडून 500 रुपये आहे. या वेळेस फक्त डिफेन्स केला गेला कारण यावेळेस आपण पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा मारा केला होता या गोलंदाजानं आपल्या कमानीमधून एक ब्रह्मास्त्राचा वापर यॉर्करची डिलिव्हरी आताळली होती या गोलंदाजानं. कौतुक करून मी चांगला चेंडू आताळला गेला. पैशांचा पाऊस पडेल मी म्हटलं होतं दुपारनंतर हे मैदान वेगळं चित्र दाखवेल हे मैदान जास्तीत जास्त बेनिफिट देईल ही खेळपट्टी ती फलंदाजानं आणि ते चित्र पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने मित्रांनो नगरसेवक ही भूमिका नंतर आहे. मी त्यांचा मित्र आहे मी त्यांचा पाठीराखा आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी आज जयेश भोईर आपल्यामध्ये सामील झालेले आहेत आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. जबरदस्त दोन मोठे फटके आणि यावेळेस शॉर्ट ऑफ लँड नटराज स्टाईल मध्ये स्ट्रोकला कम्प्लीट करतोय. फाईन लेग पूर्ण रिकामा याचा फायदा होतोय या फलंदाजाला. हा आणखीन चौका जबरदस्त सुरुवात मुर्धा या संघाची. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ अँड ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिझन मध्ये कार्पेटच्या स्वरूपात हा चेंडू वेगान आला होता. फक्त सिंगल कम्प्लीट केली गेली स्ट्राईकवर पुन्हा एकदा ठेवण्याचं काम करतो धनेश म्हणजे वेदांतला. साईनाथ क्लबच्या माध्यमातून मुंबई ते लेदर क्रिकेट हा मुलगा खेळतोय आणि चांगलं ज्ञान या मुलाला लेदर क्रिकेटचं आहे आणि त्या असं जबरदस्त परफॉर्मन्स करताना. मात्र मुर्दा संघाचा बाहुबली अजूनही डगआउटमध्ये आहे. यावेळेस हा चेंडू देखील जातोय सीमा रेषा पार षटकार. राजेश पाटील राजेश अनंत पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि कैलास मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक वेदांत यांना दिलं जात आहे. टोटल जर आपण पाहिलं तर 1500 रुपयाचा मानकरी ठरतोय हा मुलगा. पाऊस पडेल मित्रांनो पाऊस पडणार कारण ती चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेला आहे. कारण एका साईडला आपण पाहिलं राईस संघ ज्याप्रमाणे जिंकला ते तापतं पीच बंडू अजूनही तापलेला आहे असं आपण म्हणू शकतोय की कुणी ती पीच थंड झालेला नाहीये त्या फोर्सनं हा सामना सुरू झालेला आहे. असं वाटलं नाही की हा सामना संपला की हा त्या फोर्सनं सामना सुरू झालेला आहे. नव्यानं तीन चेंडू तीन षटकार आले आले जर कुठल्याही फलंदाजाने मारले तर पियुष पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चर्चा केली जात आहे कारण पहिलं षटक खूप महत्वाचं होतं पॉवर प्लेचं होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा प्रत्येक संघानं जमा करायला होत्या त्या धावा मुर्दा संघ गेम प्लॅनिंगनं जमा करतोय. हे षटक खूप महत्वाचं कारण या षटकाचा विचार केला आपण तर जे आपलं 30 यार्ड आहे त्याच्या बाहेर आपण पहिले तीन शतरक्षक आहेत आणि त्यांना चुकवून आपल्याला चेंडू खेळायचा असतो सीमारेषेच्या बाहेर आणि ही की संधी असते पॉवर प्लेच्या षटकामध्ये की जास्तीत जास्त धावा आपण
जमा करायला हव्यात आणि तीच चित्र मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळालं या मुर्दा संघाकडून। एका साइडला आपण पाहतोय तर मुर्दा संघाचे खंबीर पाटील आहेत, जयेश भोईर साहेब इथे आलेले आहेत, एका साइडला कैलास मात्रे साहेब त्यांना पाठबळ देत आहेत, एका साइडला राजेश अनंत पाटील साहेब त्यांना पाठिंबा देत आहेत। धाव संख्या 24, पहिल्या षटकामध्ये 24 धाव आलेले आहेत, 4 षटकांचा सामना, क्रमांक 2 चा षटक आतण्यासाठी गोलंदाजी पॉइंटवर येते गोलंदाज चेतन। जास्त वेळ वाया जातोय, प्लीज कांदर पडा विनंती करतोय। धनेश या बरेस हा देखील एक बिगिट मराठी म्हण आहे बंडू, ढवळ्यापुढे पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला असं आपण म्हणू शकतोय। जर आपण पाहिलं तर वेदांत सोबत धनेश आहे आणि धनेश का नाही मारू शकत, धनेश देखील त्याचं कंप्रायझिंग करू शकतो, एक षटकार धनेश देखील मारू शकतो आणि तो फटका येतोय पाहायला। यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू खेळून काढतोय, लॉंग ऑफ रिझम सिंगल कन्वर्ट, थोडस मिस फील, दुसऱ्या स्पेल मध्ये चेंडू उचलेपर्यंत या दोन धावा इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत। कांदरपडा अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या नगरीतील हा संघ आहे आणि कांदरपडा म्हटलं तर कांदरपड्याचे पाठीराखे देखील भरपूर प्रमाणात आलेले आहेत। मात्र ज्याप्रमाणे मला तरी असं वाटतं बंडू, ज्याप्रमाणे मुर्दा संघावर जे पारितोषिक लागत आहेत त्याप्रमाणे कांदरपड्याच्या पाठीराखेने देखील कांदरपड्यांना पारितोषिका लावायला हवी असं मला तरी वाटते। तर कुठेतरी एक म्हणायचं गेलं तर एका साईडला गोलंदाजावर पारितोषिका लागले असते कांदरपड्याच्या पाठीराखेकडून तर भरपूर मजा आली असती, कारण एका साईडला आपण अध्यक्ष पाहतोय, एका साइडला आपण कैलास मात्रे पाहतोय, दुसऱ्या साइडला आपण केसरीनाथ भोईर यांना पाहतोय। यावेळेस हा चेंडू मिस करतोय कारण हा चेंडू जबरदस्त चेंडू होता, पडल्यावर चेंडू खायचा खाली बसला होता, यॉर्करचा हा मारा केला होता गोलंदाजानं, जबरदस्त कमबॅक, बाईचा इशारा एकदम मिळेल। धावसंख्या होते ती म्हणजे 35। जर मुर्दा संघ फायनलमध्ये गेला, मुर्दा संघ जर फायनलमध्ये गेला तर मुर्दा संघाला बकरा मिळेल, मात्र तो किती किलोचा ते मला माहिती नाही, फक्त बकरा तुम्हाला देण्यात येणार आहे, बरोबर ना बंडू? बकरा किती किलोचा ते माहिती नाही पण बकरा मिळेल, बुजलेला की नाही तो पण मला माहिती नाही, जिवंत की मेलेला तो पण मला माहिती नाही, फक्त बकरा मिळेल। या बरेच आणखीन एक हेलिकॉप्टर उडवताना मात्र नाहीये, अंतिम क्षणी हा झेल पाहायला मिळाला, असं वाटलं की सीमारेषा ओलांडेल का, मात्र वेदांत यांची पारी मात्र समाप्त, एक बिग विकेट कांदरपडा संघासाठी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजे भौमिक बदल म्हणायचं गेलं तर मुर्धा यंगस्टर संघाचा बाहुबली असं या खेळाडूला मी नक्कीच उल्लेख करेल या खेळाडूचा, कारण 6 चेंडू आणि 6 षटकारांचा विक्रम या खेळाडूच्या खात्यावर देखील आहे। आरकेचं मैदान, आरके मोरवा भाटचं मैदान, 6 चेंडू 6 षटकार, ती व्हिडिओ क्लिप भरपूर व्हायरल झाली होती, जवळपास मला वाटतं लाईक 1000 अधिक त्या क्लिपला भेटले होते। जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करेन गोलंदाज चेतन यांचं, मी कारण एक चांगलं कमबॅक चेतनचं आपल्या संघासाठी। यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मिडस्टिकवरून कदाचित ट्रॅव्हल झाला असेल या कारणाचं पंच स्थिर आहेत,
अप्रतिम षटक हाताळला गेला कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा आणि त्यानंतर या मुर्द्या संघाला कुठेतरी कंट्रोल मध्ये आणलेला आहे चेतनने, कारण निव्वळ हा चेतन धावा खर्च करतो ते 11, म्हणजे कुठेतरी हा मुर्द्या संघ जो वेगाने चालला होता त्या मुर्द्या संघाला ब्रेक लावण्याचं काम चेतन या गोलंदाजाने केलेलं आहे। दोन षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा लागलेल्या आहेत त्या 35, अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले आणि येणाऱ्या या 12 चेंडू मध्ये जर धावा 35 आल्या तर 70 टार्गेट आहे, 100 अधिक धावा बंडू या मैदानावर मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहेत। मला अजूनही आठवतंय कोचिवडे संघ वर्सेस पांडू संघ, 97 धावा पांडू संघाला चेस करण्यासाठी दिल्या होत्या या मैदानावर नितीन कोळी यांचं, मला ते अर्धषटक अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 92 धावा या पांडू संघाने चेस केल्या होत्या। जवळजवळ म्हणायचं गेलं तर 5 धावेने पांडू संघ पराभूत झाला होता। यावेळेस हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं कार्पेटच्या स्वरूपात आणि ते मिळत आहेत त्या म्हणजेच या 2 धावा। भौमिक धावसंख्या आहे ती म्हणजेच 37। एक आणखीन मला आठवते मुर्द्याच्या त्या राम मंदिराच्या बाजूला बंडू, मी वस्तीला गेलो होतो मुर्द्याला आणि ती नक्कीच एक गोष्ट मला सांगायला आवडेल। चॅलेंज केलं होतं या मुलाला एका गोलंदाजानं की माझ्या 6 चेंडूमधून 3 चेंडू तू आपला त्यांचा स्टेज आहे व्हाईटचा इशारा पण त्याचा रंगमंच आहे त्या रंगमंचाच्या बाहेर मारून दाखव 6 चेंडूमधून 3 चेंडू, आणि या मुलानं त्यावेळेस नाईटला ते 6 चेंडूपैकी सुरुवातीचे 3 चेंडू त्या रंगमंचाच्या बाहेर मारले होते आणि 3:30 पहाटेच्या 3:30 बिअरचा बॉक्स देखील तिकडे आला होता। त्या 3:30 बिअर कुठून आणलं त्या मला माहिती नाही, मात्र तो चॅलेंज त्यांनी स्वीकारला होता, चॅलेंज त्याने समोरच्या व्यक्तीने त्या बिअर देखील 3:30 आणून दिल्या होत्या। धावसंख्या 39 धावा या लागल्या जात आहेत धावफळकावर। शॉर्ट आप लेंड चेंडू होता, यावेळेस पंच करायचा होता पॉईंटच्या दिशेनं, मिस होतोय हा चेंडू, यशरक्षक पिंट्या यांच्या हातामध्ये विसावतोय। जबरदस्त फटकेबाजी सुरुवातीला आपण पाहिली होती, मात्र क्रिकेटचा पहिला अक्षर सी आणि सी फॉर कंट्रोल आणि त्या कंट्रोलमध्ये कुठेतरी कांद्रपाडा संघ मुर्द्या संघाला करतो। यावेळेस आणखीन एक चेंडू मिस करतोय गणेश, जबरदस्त गोलंदाजी। एक पाहिलं आपण तर लाईन ऑफ लेंथचा विचार केला या गोलंदाजाविषयी, तर आउटसाइड ऑफ स्टंप रिलीज करतोय प्रत्येक चेंडू हा गोलंदाज। अतिशय सुंदर व्यवस्था मित्रांनो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं, प्रत्येक खेळाडूसाठी जेवणाची व्यवस्था होती लक्षात ठेवा आणि ते देखील नॉनव्हेज। अभ्यास हा मोठा फटका येतो गॅप मध्ये, देखणा फटका, सौंदर्य वाढवणारा हा फटका चौका। तर धावसंख्या होते ती म्हणजेच 43, आणखीन एक पारितोषिक लागलं गेलेलं आहे मुर्दा या संघावर। शॉर्ट आप लेंड नटराज स्टाईल मध्ये स्ट्रोकला कंप्लीट करतोय, गॅप मध्ये हा चेंडू वेगानं सीमारेषे जवळ जवळ जातोय, मात्र चांगलं शतरक्षण तिथे पाहायला मिळालं, या 2 धावा मिळतील। जर मुर्दा संघानं फायनल मारली, जर मुर्दा संघानं फायनल मारली तर योगेश पाटील यांच्याकडून टी शर्ट्स आहेत, मात्र टी शर्ट्स लक्षात ठेवा टी शर्ट्स फक्त जे फॉर्मवर नावं आहेत 15 जणांची त्यांनाच मिळतील, 21 नाव आहेत का, मग 21 जणांनाच मिळतील। हा त्याच्यात नंतर वाढ होईल की ते मला माहिती नाही टी शर्ट्स मध्ये। यावेळेस नियंत्रण गमावतोय गोलंदाज लाईन ऑफ लेंथवर आपल्या, हा व्हाईटचा इशारा येतोय, एकने संघ पुढे निघतोय। धावसंख्या होते ती म्हणजेच 46 धावा 46 लॉस ऑफ 1 विकेट, जबरदस्त फलंदाजी 35 2 विकेट पडले नाही, एकच विकेट आहे माफ करा। यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये जवळजवळ 35 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला होता। 35 धावेची पार्टनरशिप तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती मुर्दा या संघाची, मात्र
कांदरपाडा संघाची देखील पार्टनरशिप आपण पांडू संघाच्या अगेन्स्ट पाहिली होती. जवळपास 37 धावीची पार्टनरशिप कांदरपाडा संघाची देखील तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. तीन षटकं पूर्ण होत आहेत, धाव संख्या 47, अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या इतकंच मी म्हणेल प्रत्येक संघाला. आमच्याकडे फ्लड लाईट अवेलेबल आहेत मात्र त्या आम्हाला लावायच्या नाहीत लक्षात घ्या. आणि इथे मेसेज येतोय बंडू कडून की 7 नंतर ट्रेन बंद होणार आहेत. ते का ते आम्हाला माहिती नाही. धाव संख्या 47. सुरुवात ज्याप्रमाणे मुर्दा संघाची झाली होती असं वाटलं होतं की 60 ते 70 घरामध्ये मुर्दा संघ दिसेल, मात्र कुठेतरी चांगलं षटक हाताळलं गेलं चेतन मार्फत आणि त्यानंतर राजेश मार्फत. अक्षय येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्ट्राइक एंड वर धनेश. या वेळेस हा मोठा फटका मिस टाइम आहे आणि ते मात्र फलंदाज बाद. धनेश यांची पारी समाप्त. हा दुसरा फलंदाज बाद होतोय मुर्दा या संघाचा 47 या धाव संख्येवर. त्यानंतर मित्रांनो पेनकर पड्याच्या नगरीमध्ये तुम्हाला आणखीन एक स्पर्धा खेळायची आहे लक्षात ठेवा. यंगस्टरची स्पर्धा पेनकर पड्याला देखील तुम्हाला खेळायची आहे. धनेश बदल म्हणायचं गेलं एक चौकार एक षटकाराच्या साह्यानं जवळजवळ 12 चेंडूंचा सामना केला आणि 12 चेंडूमध्ये 22 धावेचं योगदान धनेशनं आपल्या संघासाठी दिलेलं आहे. वेल डन धनेश अँड वेल प्ले. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय अक्षय. या वेळेस अप्रतिम चेंडू कौतुक करेल मी कारण भौमिक बदल मी जी माहिती दिली होती ती नक्कीच अक्षयच्या कानामध्ये व्यवस्थित पोहोचली असेल मला वाटते आणि त्यानुसार त्या पद्धतीचा चेंडू भौमिकला हाताळला गेला. शेहेचाळीस धावा झालेल्या आहेत लक्षात ठेवा 46 46 धावा झालेल्या आहेत. या वेळेस हा एक मोठा फटका षटकार. धाव संख्या 52. यावेळेस हा देखील चेंडू मात्र इथे चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक स्थित होतोय. चेंडू मात्र चकून सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावसाठी चौकार. धनवाडीचे 56 धावा या धावफळकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू या इनिंग मधले शिल्लक आहेत. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव इथे पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. ही विकेट सेक्रिफाईस कारण भूमिकला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे शेवटच्या चेंडूवर आणि त्या कारणास्तव ही विकेट हाताळली गेली मुर्दा संघाकडून. फलंदाजी मुर्दा संघाविषयी म्हणायचं गेलं वेदांतचं मी कौतुक करेन. 5 चेंडू आणि 19 धावेचं योगदान वेदांतनं आपल्या संघाला दिलं. त्यानंतर 12 चेंडू आणि 22 धावेचं योगदान धनेशनं आपल्या संघाला दिलं. त्यानंतर भौमिक विषयी आपण म्हणायचं गेलं तर 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धाव संख्येवर हा फलंदाज खेळतोय. धाव संख्या 57. या
यावेळेस टाइम होत नाहीये व्यवस्थित, हा चेंडू बॅटवर येत नाहीये. एकदा पुन्हा थोडीशी मिसफील पाहायला मिळाली आणि याचा फायदा मिळाला या दोन्ही फलंदाजांना. शेवटच्या चेंडूवर या दोन धावा अधिकृत धावसंख्या धावफळकावर नोंदवली जाते. 59 धावा आणि 60 धावेचं आव्हान कांदरपाडा संघासमोर ठेवलं जात आहे. नक्कीच ड्रायव्हर कितीही जुना झाला तरी ड्रायव्हिंग मात्र योग्य तेच करतोय. जुनं तेच सोनं असं म्हणतात आणि चांगला ड्रायव्हर तुम्हाला जुना ड्रायव्हरच चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग करू शकतोय. तर इथे या सामन्याच्या दिशेने वळण्या अगोदर मी टॉच बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय दोन संघ नायकांना. त्यांनी लगेच टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. उमेळमान संघाचे संघनायक आणि दहिसर संघाचे संघनायक टॉच बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेक करण्यासाठी. उमेळमान संघाचे संघनायक आणि दहिसर संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आहे लगेच. धन्यवाद डीजे. आम्ही येतोय टॉच बॉक्सच्या दिशेनं. दहिसर संघाचे संघनायक इथे आलेले आहेत आणि उमेळमान संघाचे संघनायक देखील आलेले आहेत. टॉस करून घ्यायचं आहे. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री केसरीनाथ बोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. यस नगरसेवक मीरा भाईंदर नगरीचे नगरसेवक जय जी बोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकेचा कौल केला जातोय. अ गटातील हा शेवटचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील उमेळमान वर्सेस दहिसर या दोन संघादरम्यान. आणि नक्कीच सामन्याकडे आम्ही येणारच आहोत. त्या व्यतिरिक्त आम्ही थोडस बातचीत देखील करणार आहोत जयजी बोईर साहेबांच्या दिशेने आम्ही वळणार आहोत. इथे सर्वात आधी स्वागत केलं जात आहे मीरा भाईंदर नगरीचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय सर जयजी बोईर साहेब. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं. तर नाणेफेक केली जात आहे जयजी बोईर साहेबांच्या शुभ हस्ते. एका साईडला आपण उमेळमान वर्सेस दहिसर हा सामना पाहणार आहोत. छापाचा कॉल आहे उमेळमानचा. येतोय छापा. नाणेफेक जिंकतोय उमेळमान. नक्कीच ऑल द बेस्ट. मात्र तत्पूर्वी मी येतोय जयजी बोईर साहेबांच्या दिशेनं. जयजी अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं ही नवीन संकल्पना इथे राबवण्यासाठी सुरुवात केलेली आहे की कुठेतरी यंगस्टर्सना आपल्या समाजाच्या मुलांना कुठेतरी पुढे यायला हवं, आपल्या समाजाला कुठेतरी पुढे यायला हवं आणि या कारणास्तव आम्ही प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे? सर्वप्रथम आगरीकोळी सामाजिक संघटनेला खूप खूप धन्यवाद. आणि हे चांगलं आयोजन दिसतं कारण मी सकाळीच माझे सहकारी हर्षद यांच्यासोबत लाईव्ह बघत होतो मॅच. तेव्हा मला थोडं आकर्षित झालं की काय आहे हे नारंगी मैदान. मी आजपर्यंत नारंगी गावात येऊन गेलो आहे पण जेव्हा माझे रीतीचा बिझनेस होता तेव्हा भरपूर येऊन गेलो आहे.
पण ग्राउंड टीव्हीवर लाईव्ह बघत असताना खूप आनंद झाला। माझ्या सहकाऱ्याला बोललो चल आपण जाऊ आजच्याच, दुसरं काम पण होतं, थोडं काम सोडून मी या मुर्दाचे माझे सहकार्य मित्र यांच्यासाठी मी खास या मॅच आणि खास म्हणजे ग्राउंड पाहण्यासाठी मी आलो आहे। खूप सुंदर वाटलं आणि आजच्या या कार्यक्रमाला माझ्या मुर्दा गावाकडून व सहकाऱ्याकडून शुभेच्छा। असेच आपण कार्यक्रम असेच राबवत जा, आम्हाला पण आमंत्रित करा, खूप आनंद होईल मला। चला धन्यवाद। नक्कीच आपल्या समाजाचे व्यक्तिरेखा आहेत आणि आम्ही तुम्हाला कसे काय विसरणार जयजी, नक्कीच आम्ही तुमची सदैव आठवण करीत राहू। ज्या ज्या वेळेस काही आमच्यामध्ये त्रुटी भासतील त्यावेळेस नक्की तुमच्याकडे देखील आम्ही धाव घेणार आहोत। आणि खास म्हणजे म्हणायचं गेलं तर ज्यावेळेस आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की या संकल्पनेविषयी आपलं काय मत आहे, जे आपण आगरी मुलांना पुढे आणलेलं आहे या संकल्पनेविषयी आपण काय म्हणाल? एक आपल्या समाजाला शिस्त लागावी या दृष्टिकोनाचे पाऊल चांगलं आहे आणि यामधून शिकण्यासारखं भरपूर आहे, ते आपल्या समाजाने घेतलं पाहिजे। दुसऱ्या समाजात काय चालतं हे नाही, आपला समाज खूप मोठा आहे आणि समाजाने फुल धमाल पण केली पाहिजे, पण वादविवाद आपल्या समाजाने कमी केला पाहिजे, हीच अपेक्षा। धन्यवाद जयजी, आणि नक्कीच आपल्याला विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं। नक्कीच आगरी कुळ्यांची हळदी म्हटलं तरी वायफळ खर्च मात्र नाही आहे, तो आमचा सण आहे, तो आमचा हक्क आहे आणि तो आम्ही करणारच, ही आमची आगऱ्यांची शान आहे। वळतोय उमेळमान संघाच्या संघनायकाच्या दिशेनं, नाणेफेक मित्र जिंकतोयस, काय निर्णय असेल तुझा? क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे। चार षटकाचा सामना आहे, दहिसर संघ तुझ्या समोर आहे, दहिसर संघाला किती धावसंख्येवर थांबवण्याचा प्रयत्न करशील? 35 ते 40। 35 ते 40, या अगोदर तुझा दहिसर संघासोबत कधी आमना सामना झाला होता? नाही। या नारंगीच्या ग्राउंडवर यापुढे कधी खेळला होतास का तू? हो, 3 लाखाची मॅच खेळलो होतो। 3 लाखाच्या मॅच मध्ये काय अनुभव तू घेतलास या मैदानाचा? जास्त बोलत नाही आहे। आणि नक्कीच हे नवीन प्लॅटफॉर्म आम्ही आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं तुमच्यासाठी आणलेलं आहे, या प्लॅटफॉर्मबद्दल तू काय म्हणशील, या संकल्पनेबद्दल तू काय म्हणशील? आगरी कोळी जसं की म्हणजे यंगस्टर लोकांना आहे, यंगस्टर मुलांना खेळण्यासाठी खूप चांगलंच केलेलं आहे, बस एवढंच म्हणू शकतो। धन्यवाद, बेस्ट ऑफ लक तुला या सामन्यासाठी। दहिसर संघाचे संघनायक तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक आहे आणि नक्कीच हा सामना देखील जबरदस्त होईल, नो डाऊट। वळतो या चालू सामन्याच्या दिशेनं, एका साईडला आपण पाहिलं तर स्फोटक फलंदाजी आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर विकेट, एक चांगली झेल वेदांतकडून आपण पाहायला मिळाली। जबरदस्त सामना, जबरदस्त सामना हा देखील होईल। मित्रांनो कोणी कुणी जाऊ नका, आपल्या सीट कोणी सोडू नका, खुर्च्या कोणी सोडू नका, कारण यानंतरचं चित्र असेल ते जबरदस्त चित्र असेल, भरपूर आतिषबाजी तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे। पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील। तर जास्त वेळ वाया जाणार नाही, याकडे दक्षता द्या। येस कैलास मात्रे साहेब यांना विनंती करू जॉईन व्हा आम्हाला, कारण थोडंसं कैलास मात्रे साहेबांसोबत देखील मला बातचीत करायची आहे। कैलास मात्रे साहेब या जरा, या कैलास मात्रे साहेब या। धावसंख्या आहे ती म्हणजेच 8, 9 धावसंख्या झालेली आहे। काय म्हणाल कैलासजी, तुम्ही देखील भरपूर पारितोषिक लावली आपल्या संघासाठी, मुर्द्या संघासाठी, आणि आजच्या परफॉर्मन्सबद्दल जी मुर्द्या संघानं फलंदाजी केलेली आहे त्याबद्दल आपलं काय मत असेल? नक्कीच मी वेदांतविषयी खास करून बोलेन, कारण आपण जर पहिला सामना पाहिला असेल तर वेदांतने ज्यांनीच तो सामना पाहिला असेल त्यांना वाटलं नसेल का हा प्लेअर असा खेळू शकतो, म्हणून तुम्ही देखील समालोचन करत होतात, कारण तो सिंगल डबलवर जास्त भर देत होता आणि जो त्याने दुसऱ्या सामन्यामध्ये जो राऊंड चेंज केला आहे, म्हणजे बोलतो आपण थर्ड गेअरचा चौथा गेअर टाकतो, त्या डायरेक्ट चौथा गेअर टाकलेला होता। नक्कीच रिकवर चांगल्या प्रकारे त्याने केलेला आहे, कारण यावेळेस या मैदानात त्याच फोर्सची गरज आहे प्रत्येक संघाला। तर भरपूर पारितोषिकं आणि या मैदानाची स्तुती आपण पाहिलं तर मीराबाईंदरचे नगरसेवक जयजी भोईर, कारण लाईव्हमध्ये हे मैदान खूप सुंदर दिसते मित्रांनो, त्यापेक्षा जर आपण समक्ष हे मैदान पाहिलं तर लॉसला आल्याचा आनंद तुम्हाला लुटता येईल या मैदानावर। ते मैदान म्हणजेच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे नगरी हे मैदान। धावसंख्या आहे ती म्हणजेच 9 आणि मला वाटतं NCC चषक हे देखील आपल्याला थोड्याच दिवसामध्ये याच नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे, याच मैदानावर, जी शान आहे या नारंगी ग्रामस्थांची। यावेळेस नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळालं, कौतुकरीण मात्र व्हेरिएशन दाखवताना कुठेतरी दिशा भरकटला गोलंदाज, व्हाईटचा इशारा
भरपूर पारितोषिक मित्रांनो लागलेले आहेत आणि त्यानुसार मी म्हटलं होतं की कांदरपाड्यावर देखील कुठेतरी पारितोषिक लागायला हवी. नक्कीच येते अध्यक्ष उपस्थितीत लावतील आणि मला असं वाटतं की थोडासा अध्यक्षाने देखील आपल्या खिशामध्ये हात द्यायला हवा प्रस्थान वाढवण्यासाठी. इथे मात्र मिस स्पीड फेकी देखील चुकीच्या पद्धतीने केली गेली, मात्र याचं भुगतान मात्र भोगावं लागलं नाहीये मुर्दा या संघाला. धावसंख्या 11. नक्कीच भरत राऊत आपण पाहिलं असेल जर सर आपण ज्या पारितोषिक पाहतोय याच्यामध्ये थर्ड जी प्राईज आहेत जे आपण आता चालू केलेलं आहे की सेमी फायनलमध्ये जो दोन संघ हरतील त्यांच्यासाठी थर्ड प्राईज ठेवायचा तृतीय पारितोषिक. ते दोन कमलेश भाऊ त्याचप्रमाणे सामनावीर मालिकावीर आणि चांगला गोलंदाज या देखील त्यांनी पारितोषिक आणलेले आहेत. नक्कीच त्याबद्दल मी त्यांचं सदस्य आभार व्यक्त करतोय. आणि यानंतर पेनकर पडाने आणखीन एक पाऊल उचललेलं आहे की आम्ही देखील ही स्पर्धा ठेवणार आहोत. यावेळेस शॉर्ट अप लेंथ चेंडू शतरक्षक आहे गुरु आहे. शॉर्ट मिडच्या दिशेने हा चेंडू फील्ड केला गेला, सिंगल फक्त मिळेल. या खेळीनं जर असंच खेळत राहिला कांदरपडा संघ तर अडचणीमध्ये येईल. ज्याप्रमाणे ज्या फोर्सनं मुर्दा संघानं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली होती तितक्याच ताकदीनं कांदरपडा संघाला देखील फलंदाजी करावी लागेल. यावेळेस अतिशय वेगवान हा चेंडू, सुपर्ब डिलिव्हरी, गोलंदाज कुशल, उपकर्णधार आहेत आणि नक्कीच कुशलचे देखील काही चेंडू मी सरावादरम्यान खेळलेलो आहे त्यानुसार मला त्याची गोलंदाजीचा पेस माहिती आहे. यावेळेस फटका, चांगला फटका, चेंडू जातोय तो म्हणजेच काकाबजच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी षटकार. नारिंगी गावचं एनसीसी क्रिकेट मंडळ हाय भारी, नारिंगी गावचं एनसीसी क्रिकेट मंडळ हाय भारी, आता मंडळ हाय भारी. एनसीसी क्रिकेट चषकाची सारी झाली तयारी. नक्कीच राहून राहून कैलास म्हात्रे साहेब माझ्या मनामध्ये एक संकल्पना आलेली आहे की आपल्या आगरीकुळी समाज सामाजिक संस्थेने देखील अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब एखादं गाणं आपल्या मंडळाविषयी तयार करायला हवं. नक्कीच या जो तुम्ही जो विचार मांडलेला आहे चांगली संकल्पना आहे आपली, चांगला विचार आहे. नक्कीच याच्यावर आपल्या संस्थेमध्ये विचार केला जाईल. एक गाणं यायला हवं कारण जिथे कुठे स्पर्धा असली तर आपल्या आगरीकुळी समाजाचं ते गाणं वाजायला हवं. ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं की एनसीसी नारंगी गावचं एनसीसी क्रिकेट हे मंडळ हाय भारी, त्याच्याप्रमाणे आगरीकुळी समाज हे मंडळ देखील भारी आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 20 धावा धावफलका लागल्यात. मात्र आज खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर शुक्रवार काही काही सुट्टी असते काहींना सुट्टी नसते तरी देखील भरपूर प्रमाणात कैलास म्हात्रे साहेब प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळते आणि प्रत्येक जण एन्जॉय करतोय हे खूप महत्वाचं आहे. यावेळेस ही मेजवानी ही गोलंदाजाच्या वतीनं दिलेली फलंदाजाला मेजवानी षटकार. भल्या मोठा त्या पटांगणात खेळाया सज्ज रणांगणात, हर्षाची लाट उसळे मनात जल्लोष झालाय रसिकजनात. खेळाडू आले हे आजी माझी षटकाराची करती आतिषबाजी. सामना पाहती गावकरी, सामना पाहती गावकरी, एनसीसी क्रिकेट चषकाची सारी झाली तयारी. अमिनेश ठाकूर याने हे गाणं म्हटलेलं आहे. आणि भरत आपण जर पाहिलं असेल जर जेव्हा मुर्दाचा वर्सेस जेव्हा पहिला सामना सुरू होता घोडबंदर त्यावेळेस कुशल याच्या गोलंदाजीबद्दल मी स्पेशली बोलतो इथे, त्याने त्या सामन्यांमध्ये देखील दोन फुलटॉस बॉल टाकले होते त्याच्यावर 10 धावा आलेल्या होत्या, एक चौकार आणि षटकार. आता देखील कुशल तीच चुकी करतोय, पुन्हा फुलटॉस चेंडू टाकतो आणि त्याच्यावर षटकार येतोय. नक्कीच नक्कीच अध्यक्षाने मगाशी मला म्हटलं की भरत राऊत एक तुम्ही असं काहीसं गाणं तयार करा. नक्कीच मला तरी असं वाटतं एक माझा मित्र आहे त्याच्याकडे मी तो शब्द टाकणार आहे. यावेळेस हा मिस होतोय फलंदाज चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 27 धावा. तो देखील एक चांगला कवी आहे आणि नक्कीच त्याच्याकडे देखील मी हा शब्द टाकणार आहे. 60 धावा जिंकायला आहेत. धावसंख्या 27 झालेली आहे, अजूनही 33 धावेची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 11. व्हेरिएशन दाखवताना हा गोलंदाज यावेळेस गतीचा वापर जर आपण पाहिला तर कमी प्रमाणात केला होता हा चेंडू रिलीज करताना.
यावेळेस मिसफील्ड मात्र या मिसफील्डचा फायदा उचलता आलेला आहे. कुठेतरी थोडासा कमी पडला गेला इष्टरक्षक. वन शॉटचा इशारा योगेश कडून येतोय. ही एकच धाव गृहीत धरली जाईल. जसजसं क्रिकेट पुढे जाईल तस तसं प्रेक्षकांची गर्दी देखील जास्त प्रमाणात येईल. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर मुर्दा संघ ज्यावेळेस आला त्यावेळेस कैलास म्हात्रे साहेब 15 जणांना मी पाहिलं होतं. एक राऊंड मुर्दा संघ जिंकला तो आकडा गेला 40 घरामध्ये. आता दुसरा राऊंड मुर्दा संघ जिंकला तर कदाचित 70 घरामध्ये देखील तो आकडा दिसेल. अक्रॉस क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट रवी शास्त्री सर नेहमी म्हणत आहेत. कारण अक्रॉस क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही करताय लक्षात खेळताय त्यावेळेस तुमचं चेंडूवर फोकस असणं हे खूप गरजेचं आहे. आणि यावेळेस व्हेरिएशन भारत राऊत व्हेरिएशन पाहिलं असेल आपण विनोद मध्ये येतात त्याने आता लेग ब्रेक टाकलेला आहे यालाच म्हणतात व्हेरिएशन. आणि त्या व्हेरिएशन मध्ये त्यांनी पाहिलं तर टर्न विथ बॉन्स हे दोन्ही प्रकार तुम्हाला पाहायला मिळाले. या चेंडूवर टर्न देखील पाहिला त्यानंतर त्याच प्रकारे चेंडू चालत तितकी तितकीच उंची देखील पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लँड पुन्हा एकदा गतीचा चांगल्या प्रकारे वापर करताना गोलंदाज मिस्टर स्टोक आहे. चेंडू लँड होतोय नोमॅन्स रेंजमध्ये शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. गुरु चेंडूला फील्ड करेपर्यंत या दोन धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धाव संख्या होती ती 30. 12 वर्षाचा कालखंड मुर्दा मास्टर्स संघाला विजेतक पद आपल्या हातामध्ये घेण्यासाठी लागला होता. आठवण्या त्या ताज्या होत आहेत. कोलशेतचं मैदान तब्बल 12 वर्षानंतर मुर्दे संघानं प्रथम विजेतं पद आपल्या हातामध्ये घेतलं होतं. आणि तब्बल 5 वर्षानंतर जेम्स बॉन्ड रई फायनलमध्ये खेळला होता. ती उदाहरण आहेत मित्रांनो. कारण किती वर्षाचा तप असतोय पहा. आणि तप असा त्यावेळेस त्या ते लक फॅक्टर मित्रांनो एक लक फॅक्टर क्रिकेटमध्ये असं बाईचा इशारतोय. कारण प्रत्येक दिवस कुठल्याही खेळाडूचा समान नसतोय. आज जर सेंच्युरीज मारेल तर दुसऱ्या दिवशी तो शून्यावर देखील तो खेळाडू जाऊ शकतो लक्षात ठेवा. त्याप्रमाणे लक फॅक्टर मी पाहिलेला आहे. मुर्दे संघानं बलाढ्य संघानं बाहेर काढला होता. मालवणी कोलशेत यासारख्या मोठमोठ्या संघांना मुर्दे संघानं बाहेर काढलं होतं त्या स्पर्धेमधून आणि विजेता कप आपल्या हातामध्ये घेतला होता. त्याप्रमाणे जेम्स बॉन्ड रईनं देखील मोठमोठ्या संघांना बाहेर काढून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. तब्बल मायकल नंतर हे दुसरं विजेतापद आहे जेम्स बॉन्ड रई या संघाचं मास्टर्स कपचं. कारण मायकल आपल्यातून निघून गेला. एव्हरेस्ट हा बिग हिट षटकार. नक्कीच 37 धावा दाफळका लागलेल्या आहेत. अजून विचार केला तर 60 धावा जिंकण्यासाठी आहेत. 23 धावीची गरज आहे उर्वरित 6 चेंडू मध्ये. आणि बरं क्रिकेट आहे. आपण मगाचा सामना पाहिला असेल राई वर्सेस मालवणी. मला वाटते 29 धावा जिंकण्यासाठी हव्या होत्या आणि तिथे जो फलंदाज होता त्याने जवळजवळ 32 धावा 6 चेंडू मारलेल्या होत्या. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकते. नक्कीच जर तर त्या गोष्टी भरपूर आहेत लक्षात ठेवा. कारण 6 चेंडू 29 धावा कल्पना देखील केली नसेल मालवणी संघाच्या संघनायक प्रमोदनं की या 29 धावा तो गोलंदाज खर्च करू शकतोय. मात्र काय केलं अजयनं जे सुरुवातीपासून प्रेशर मेंटेन ठेवलं त्या गोलंदाजावर ते शेवटच्या क्षणापर्यंत. ह्यामध्ये अजय जिंकला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि जेम्स बॉन्ड रई संघ जिंकला गेला. गुरु शेवटचा षटक देण्यासाठी सज्ज. या वेळेस इनसाईड एज आतलीकडं चटोनी चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. एक धाव मिळेल. मी राई संघाबद्दल का म्हटलं होतं कैलाजी म्हात्रे साहेब कारण मायकल ज्यावेळेस आपल्यातून निघून गेला होता ती स्पर्धा थांबली होती. मात्र त्या स्पर्धेत ज्यावेळेस ती स्पर्धा पूर्ण केली होती त्यावेळेस विजेतापद राई संघानं घेतलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी तो थोडासा बॅकफूटला गेला होता. मात्र आता म्हणायचं गेलं तर राई जम्स वर राई संघाचे सुवर्ण दिवस आलेले आहेत. नक्कीच. कारण 35 मधून 40 मध्ये खेळाडू आलेले आहेत. चांगले खेळाडू आलेले आहेत. सुपर्ब डिलिव्हरी सुपर्ब डिलिव्हरी धनेश तुम्हाला पाहायला मिळतोय. अगोदर जर तुम्ही धनेश प्रेम आहे मला वाटतं आणि धनेश विषयी म्हणायचं गेलं तर अगोदर धनेशचं वजन 60 ते 70 किलो होतं लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या बॉडीला इतकं डेव्हलप केलं जवळपास. आता जर आपण धनेशचं वजन पाहिलं तर 40 ते 45 घरामध्ये असेल. म्हणजे अगोदरचा धनेश एक वेगळा होता आणि आताचा धनेश वेगळा आहे लक्षात ठेवा. ही आहे त्याची मेहनत. आणि ते वजन त्याचं का वाढलं गेलं तर कैलास म्हात्रे साहेब कारण चायनीज जास्तीत जास्त चायनीज खात होता हा पोरगा. एव्हरेज ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या स्वरूपात चेंडूला कव्हरच्या दिशेनं. एकच धाव.
नक्कीच धनेश विषयी म्हणायचं झालं तर धनेशला खूप चांगला ओळखतो कारण माझा भाचा येतो, खूप हेवी झालेला होता, तो रोज सायकलिंग करतो, वॉकिंग करतो, त्याचप्रमाणे तू जसं म्हणालास की चायनीज, खरोखर चायनीज खूप हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी, तरी आपण खातो, ए चायनीज खूप जसं पबजी म्हणतो आपण तसं चायनीज कमी व्हायला पाहिजे. ह्या इथे क्लीन बोर्ड, क्लीन बोर्ड. आणि या चायनीज विषयी म्हणायचं गेलं कैलास म्हात्रे साहेब, तर हे बॉडी बिल्डर्स आहेत, हे सर्व ग्रुप, या बॉडी बिल्डरचा मी सर्व ग्रुप ओळखतोय, हे सर्व बॉडी बिल्डर्स 99% चायनीज खात आहेत. हे मुर्दे गावाचे जे जो त्यांचा ग्रुप आहे, धनेशचा ग्रुप आहे तो, त्यामुळे त्यांच्या बॉडीज जर तुम्ही पाहिल्या तर सर्व एकदम जाडजूड आहेत, खाते पिते घरके. नक्कीच, कारण तुम्ही जावयात मुर्दे गावाचे ओळखता. तर थोडंसं मनोरंजनच्या दिशेने आम्ही वळायला होतो कारण कैलास म्हात्रे माझ्यासोबत आहेत. कधी आम्हाला संधी मिळेल कैलास म्हात्रेसोबत चर्चा करण्यासाठी? धावसंख्या आहे ती म्हणजेच 40, चेंडू शिल्लक आहे ते 2, आणि अजूनही धावा हव्या आहेत त्या म्हणजेच जवळजवळ 20. वेलकम वेलकम रजनीश साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं इथे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सकाळपासून कुठेतरी एका व्यक्तीला आम्ही मिस करत होतो आणि ती व्यक्ती आज आम्हाला फ्रेममध्ये दिसते. वेलकम सर. तर एका बाजूने आपण पाहतोय तर विजयाच्या उंबरठ्यावर मुर्धा मास्टर्स, मुर्धा यंगस्टर्स, माफ करा मुर्धा यंगस्टर्स, मास्टर माझ्या तोंडातून निघतो कारण रेग्युलर मी मास्टर्स करतो म्हणून. तर विजयी होतोय, दुसरा विजयी